मध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिन मध्ये बातम्या बघणार आहोत. थोडक्यात सुरुवातीची बातमी. ज्येष्ठ विधीज्ञ आणि माजी कायदेमंत्री राम जेठमलानी यांचं दिल्लीतल्या राहत्या घरी आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. राजदकडून राज्यसभेचे त्यांनी खासदार पद देखील भूषवलं होतं. माजी कायदा मंत्री देखील ते होते. बार काउन्सिल ऑफ इंडियाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींचा खटला, त्याचबरोबर लालू प्रसाद यादव यांचा खटला देखील त्यांनी लढवला होता. संसदेवरील हल्ल्याप्रकरणी अफजल गुरु आणि सोराबुद्दीन चकमक प्रकरणी अमित शहा यांचे खटले देखील त्यांनी लढवले आहेत. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी देखील राम जेठमलानी यांचं काही वेळापूर्वी अंत्यदर्शन घेतलं. यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं. तर बघूयात इतरही बातम्या. मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बरसतोय. पुढचे काही तास मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईकरांना त्यामुळे सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. पालघरमध्ये पावसाचा जोर वाढलाय. डहाणू, कासा, तलासरी, जव्हार भागात जोरदार पाऊस पडतोय. सूर्या नदीवरचं धामणी धरण 100% भरलंय आणि त्यामुळे 5 पैकी 3 दरवाजे 1 फुटानं उघडण्यात आलेत. या धरणातून 3400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कवडास धरण ओव्हरफ्लो झालंय आणि सूर्या नदी देखील दुथडी भरून वाहते आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. 75 बंधारे पाण्याखाली गेलेत. पंचगंगेची पातळी 38 फुटांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. राधानगरी धरणाचे सगळे 7 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले, ज्यातून 11,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होताना दिसतेय. गोव्याच्या घाटमाथ्यावर गेले अनेक दिवस संततधार पाऊस पडतोय, ज्यामुळे अनेक मार्ग विस्कळीत झालेत. गोव्याचा घाटमाथ्यावरचा संपर्क त्यामुळे तुटलाय. गोवा बेळगावच्या संपर्कात महत्वाची भूमिका असणाऱ्या चोरला घाटात 2 ठिकाणी दरडी कोसळल्यात. दुरुस्तीच्या कारणासाठी अनमोड घाट बंद ठेवण्यात आलाय. त्यामुळे गोवा कोल्हापूरसाठीच्या करूळ घाटात एकेरी वाहतूक सध्या सुरू आहे. आंबोली घाटात दरड कोसळली, इथे देखील एकेरी वाहतूक सुरू असल्याचं कळत आहे. गोवा बेळगाव रेल्वे मार्गात दूधसाकर इथे दरड कोसळली आहे, त्यामुळे रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. 3 रेल्वे त्यामुळे रद्द करण्यात आलाय, एक मात्र दुसरीकडून वळवण्यात आली आहे. बातमी गडचिरोलीची. तिसऱ्या दिवशी भामरागडमध्ये पूरस्थिती कायम आहे. पर्लकोटा आणि पामुलगौतम नद्यांना पूर आलाय. 70% भामरागड तालुका अजूनही पाण्याखाली आहे. वीज आणि मोबाईल सेवा अजूनही त्या सगळ्या भागामध्ये बंद आहे. 5 तालुक्यांचा गडचिरोली आणि चंद्रपूरशी संपर्क तुटला आणि पुढचे काही दिवस देखील असाच जोरदार पावसाचा इशारा याही परिसरात देण्यात आलाय. मुंबईत असलफा परिसरात एका घराची भिंत कोसळली. यामध्ये तिघांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका बसलाय. काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर काल शिवसेनेत प्रवेश केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डोंबिवलीतल्या खराब रस्त्यांचा काल सामना करावा लागला. शिळफाटा ते पलावासा खड्डेमय रस्त्यातून प्रवास करत ते मनसे नेते राजू पाटील यांच्या घरी काल पोहोचले होते. 60 वर्षांपूर्वी डोंबिवलीतल्या रस्त्यांची जी परिस्थिती आहे त्यापेक्षा आज दयनीय अवस्था आहे, अशा शब्दात ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संताप व्यक्त केला. रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी विनंती त्यांनी काल सरकारला केली आहे. पंतप्रधानांनी औरंगाबादमध्ये औद्योगिक सिटीचं काल उद्घाटन केलं आणि यावेळी भाषणादरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय. मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यशस्वी मुख्यमंत्री असा उल्लेखही काल केला. डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा हिंसाचार केला तर 6 महिने ते 5 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 50,000 पासून 5 लाखांपर्यंतचा दंड आता होऊ शकतो. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांना पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा आणण्याची प्रक्रिया केंद्रीय आरोग्य विभागानं आता सुरू केलेली आहे, ज्यासाठीचा मसुदा जाहीर करण्यात आलाय. गोरेगाव आरे प्रकल्पातल्या प्रस्तावित कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात आता आवाज उठवला जातोय आणि वृक्षतोडीविरोधात आरे कॉलनीतल्या बिरसा मुंडा चौकासमोर काही वेळातच मुंबईकरांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलंय. बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांसाठी सोमवारपासून लोकल सेवांच्या धर्तीवर अत्याधुनिक ॲप आता पुरवलं जाणार आहे, ज्यामध्ये बेस्टने 112 कोटी रुपये खर्चून इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत नवीन सुविधा द्यायला देखील सुरुवात केली आहे. मुंबई आणि कोकणामध्ये आता काही तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही तास सतर्क राहावं लागेल. महापालिकेनं मुंबईतल्या शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातल्या 23 उद्यानं आता 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पालिका आयुक्त प्रवीण सिंह परदेशी यांनी हा निर्णय जाहीर केला.
रक्त संक्रमणातून HIV सारखा आजाराचा धोका वाढला आणि दात्याची माहिती उपलब्ध व्हावी या हेतूने रक्तदानावेळी त्यांच्याकडून आधार कार्ड घेण्याची सक्ती आता केली जाणार आहे. राज्य रक्त संक्रमण प्राधिकरणातर्फे ही सक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश राज्यातल्या रक्तपेढ्यांना आता देण्यात आले. ईस्टर्न एक्सप्रेसवर एका भरधाव डंपरने एका कारला जोरदार धडक दिल्यानं अपघात झालाय, ज्यात कारचं मोठं नुकसान झाल्याचं कळतंय. कारचालक यात गंभीर जखमी झालाय. चेंबूरमध्ये शिववाहतूक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष दीपक महेश्वरी यांच्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झालाय. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या महिलेनं हा आरोप त्यांच्यावर केलाय. बातमी भिवंडीतली. तालुक्यातल्या मौजे देवरुंग गावामध्ये शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या एक गाव एक गणपतीची विसर्जन मिरवणूक काल उत्साहात पार पडली, ज्यात गावातील 100 अधिक गौरी गणपतीच्या मूर्ती डोक्यावर ठेवत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं एका रांगेत ही मिरवणूक काढण्यात आली होती. भिवंडी वसई रोडवर खड्डेच खड्डे आहेत. रात्री टोल वसुली सुरू केली आणि त्यामुळे गाव एकता समितीनं रास्ता रोको केला. काही दिवसांपूर्वीच आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर टोल वसुली बंद करून खड्डे बुजवण्याचं आश्वासन देण्यात आलं. पण काल रात्री टोल वसुली सुरू केली आणि त्यामुळे गाव एकता समितीनं पुन्हा आंदोलन केलं. शिल्पा शेट्टीनंही काल लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. तिची इच्छा पूर्ण झाल्यामुळे लालबागच्या राजाला तिनं सोन्याची बिगबाळी काल अर्पण केली. 40 दिवस उपवास करणाऱ्या सिंधी समाजाच्या चालिया महोत्सवाची काल सांगता झाली. या सणामध्ये पाण्याची आराधना केली जाते. स्त्रिया 5 प्रकारच्या पीठाचे दिवे बनवून त्याची ज्योत 40 दिवस अखंड तेवत ठेवत असतात. ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नमध्ये शरद पवारांचा एक कार्यकर्ता गाडीवर घड्याळाचं पोस्टर लावून दिमाखात मिरवतो. इतकंच नाही तर त्या स्टिकरखाली राष्ट्रवादी मेलबर्न असं देखील त्यानं लिहिलंय. कर्तव्य बजावत असताना अंगावर वीज पडून एका लष्करी जवानाचा मृत्यू झालाय. मल्हारी लहरे असं त्यांचं नाव आहे. नांदगाव तालुक्यातल्या कही गावात ते राहत होते. गुजरातच्या जामनगर भागात ते तैनात होते आणि त्यांच्या निधनाचं वृत्त येताच मनमाडसह नांदगाव तालुक्यावर देखील शोककळा पसरली आहे. विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्यात. नाशिक भाजपतला अंतर्गत कलह टोकाला गेलेला आहे. भाजपचे गटनेते पालिकेतले यांनी विद्यमान महापौरांसह आमदारांवर एका जागेच्या आरक्षण फेरफारीचा आरोप केला आहे, ज्यात त्यांची लाय डिटेक्टर चाचणी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. नाशिकच्या महात्मा नगर परिसरातल्या कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती कळते. संगमनेर तालुक्यात महिलांचा एक मेळावा घेण्यात आला. दूध संघाच्या प्रांगणातल्या मेळाव्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दूध उत्पादक महिलांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी विकास कामांचा पाढा वाचला. विदर्भात येत्या काही तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गडचिरोली नागपूर चंद्रपूर या 3 जिल्ह्यात हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. कोल्हापुरात धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. 68 बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेलेत. मुंबईकरांसाठी बातमी महत्वाची. आज मेगाब्लॉक नाही. प्रवाशांना खास करून गणेश भक्तांना त्या हा दिलासा मानला जातोय. मध्य आणि हार्बर मार्गावर शनिवारी रविवारी मेगाब्लॉक बहुतेकदा असतो. काही दुरुस्तीची कामं केली जातात. पश्चिम रेल्वे मार्गावरही आज मेगाब्लॉक नाही असं कळतंय. रायगडमध्ये काल गणपती बाप्पांना अखेरचा निरोप देण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी देखील काल करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीत 5 दिवसांच्या गौरी गणपतींचं भरपूर पावसात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात विसर्जन झालं. दापोली तालुक्यातल्या तामसतीर्थ समुद्र किनारी या भरपूर पावसामध्ये ओलचिंब होत गणेश भक्तांनी गौरी गणपतीला निरोप दिला. काल गौरी गणपतींचं विसर्जन झालं. मोठ्या आनंदात गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यापासून भक्तिभावानं गणरायाची पूजा झाल्यानंतर गौरीची देखील मनोभावी पूजा करण्यात आली आणि त्यानंतर भिवंडीतही अशा रीतीनं विसर्जन पार पडलं. आगाशीत अॅडव्होकेट तुषार कवळी यांच्या घरी मनमोहक अशी बाप्पाची मूर्ती पाहायला मिळालेली आहे. अतिशय सुंदर अशी फुलांची सजावट बाप्पाला करण्यात आली आहे. नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये अडसूळ कुटुंबियांनी देखील बाप्पासाठी खास सजावट केली आहे. बाप्पाची नाजूक आणि सुबक मूर्ती त्यांनी आणली होती. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष विद्यमान आमदार नितेश राणे यांनी कुटुंबासह पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं काल दर्शन घेतलं. दुष्काळाचं सावट राज्यावर आलंय आणि पूरस्थिती पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणावर तयार झालेली आहे. त्यामध्ये बहुतेक तिकडल्या नागरिकांना त्रास होतोय. त्याबद्दल गणरायानं महाराष्ट्राच्या जनतेला आशीर्वाद देऊन लोकांचं आयुष्य परत पूर्वपदावर आणावं त्यासाठीचा आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना त्यांनी गणरायाकडे केली.
कोल्हापूरकरांसमोर विसर्जनाचं मोठं संकट उभं ठाकलंय. पंचगंगा नदीघाट पूर्णपणे पाण्याखाली गेला, त्यामुळे तिसऱ्यांदा पंचगंगेचं आतापर्यंत पाणी पात्राबाहेर आलंय आणि त्यामुळे नदीघाटावर अनेक मूर्ती दान केल्या जात आहेत. पंढरपूरमध्ये कोठळी गावामध्ये मुस्लिम समाजातील तरुण जावेद गुलाब इनामदार यांच्या घरी गौरी विराजमान झाली होती. गेल्या 20 वर्षांपासून ते गौरी गणपतीची प्रतिष्ठापना करतात. घरोघरी सुंदर अशी सजावट गौरी गणपतीसाठी करण्यात आली होती. दौडूमधली ही दृश्य आपण बघतोय. अमोर सोसायटीत राहणाऱ्या मनीषा खानविलकर यांच्या घरी देखील अशाच रीतीनं गौरी गणपतीची अत्यंत सुंदर अशी देखावा त्यांच्यासमोर करण्यात आला. फॅन्सी डायमंड बाप्पांच्या मूर्तींचं सध्या प्रस्थ वाढतंय आणि लालबागच्या ओंकार शिरसेकर यांनी पारंपरिक प्रथेची जपणूक करत साधेपणानं गणेशोत्सव साजरा केला. शाडूची मूर्ती त्यांनी बनवलेली होती आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं फॅन्सी स्वरूप त्याला देण्यात आलं नव्हतं. मूर्तीला लावलेल्या डायमंड माशांच्या पोटात जातात आणि अनेक मासे मृत्यूमुखी पडतात, त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलंय. चिंचपोकीला अमित घाडगे यांनी यंदा आपल्या गणपतीची आरास इको फ्रेंडली केली होती. टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेअंतर्गत केकच्या बॉक्सपासून त्यांनी विठ्ठल मंदिर साकारलं होतं. डोंबिवली डॉक्टर रघुवीर गणेशोत्सव मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्तानं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी शिवकल्याण राजा हा सांस्कृतिक कार्यक्रम मंडळानं कार्यक्रम तिथे ठेवला होता. या मंडळानं भर पावसात या कार्यक्रमाला काल प्रचंड दाद मिळाली.